हाय नमस्कार आमच्या भावाला बहिणींना, तर चला या जेवण करायला. मस्त पिकास आपलं बेत आहे होय. हो काय बीत केला तुम्ही? कशाचं बेत आहे? शिगाशी शेप घ्यायची, शेंगाल भात, मटकीचं कालवण आणि भात. तर या खाया भाऊ बहिणींना, आजीनं पण घेतलंय. आता कालवण घेतलंय. काल गेल तू बहिणीच्याकडे जागरणाला, पण संध्याकाळचं जागरण असल्यामुळं काय थांबलो नाही आम्ही. आलो आपलं तिला भेटून, मान मानतो देऊन, थोडंसं तिथं पुरणपोळीचं हे जेवण होतं, ते जेवण करून मग ती चालू आहे का नाही. रात्री भरपूर असा उशीर झाला आपल्याला, भावा बहिणीनं घरी यायला, त्यामुळं काय व्हिडिओच काढले नाही. कसं काय वाटतं तुम्हाला माझी बहीण? तिथं काय सहसा जास्त व्हिडिओ आपल्याला म्हणजे सासूबाई ही त्या काय आपल्याला दाखवता नाही आले, कारण की कुणाला आवडतं नाही आवडत व्हिडिओ मध्ये, हे का नाही. गरम गरमच आहे, गरम गरमच केलंय मस्त पैकी असं शेवगे शेंगाच कालवण आणि भात. तर भावा बहिणीने आपल्याला आहे का नाही, माझ्या जी नंदबाई आहेत का नाही, त्यांच्या जावाच्या मुलाचं लग्न आहे. तर तुम्हाला सांगते, आपल्याला गडागण करायचं. गडागण तर कशाचं करावं सांगा मला कमेंट मध्ये. तुम्हाला काय कशाचं वाटतं, कशाच करावं, वशट करायचं का आपलं गोड करायचं? तुमचं दायित्व म्हणते ते वशटच करायचं. तुम्हाला काय वाटतं हे सांगा मला, म्हणजे आपलं करावं म्हणलं. आज 10 तारखेला लग्न आहे. लोणचं पण आहे, तोंडी लावाय मस्त असं. आली का लाईट? लाईटच गेली आहे का सकाळी? काम चाललंय पुरते, त्यामध्ये लाईट बंद करते. आमच्या इथला हापसा बिघडलाय बरं का, त्यामुळे हापशेचं बी काम चालू आहे भाऊ बहिणीनं. काय ना तुला प्रॉब्लेम? आमची रॅमीत ना पाणी घेतलं होतं विकत, ती लाईटच गेली. काल आम्ही ह्या टायमाला रस्ते नव्हतो, हाय का ना. नोकरी गेलो, गाडी काय प्रॉब्लेम दिला नाही आम्हाला, गाडी चांगली चालली. गाडी ताप दिला नाही आम्हाला, गाडी गाडी ताप काय ताप दिला नाही, लिबारी चांगली चालली. गाडी कसं काय चालवते मी? बऱ्याच बहिणीच काय माहिती कमेंट होती की योग्यता तुला ही सायकल येते का चालवायला, सायकल चालवायची म्हणून तू मस्त गाडी चालवते. हो मला सायकल येते चालवायला. बोल इथं खून दिसले का, ही सायकलीवरनं पडलेलीच आहे. मी 5वीत असताना पडली होती, मी 5वीत पडलेली खून अजून आहे माझी. त्यामुळं पण मी गाडी चालवायला आहे का नाही, लग्नाच्या अगोदरपासून मी प्रयत्न करते गाडी चालवायला माझ्या. पण मला भीती लय निर्माण होती, मला भीती लय वाटायची. आणि स्कूटी कोणाची नव्हती, घरची गाडी आमच्या वडिलाची होती, ती गाडी चालवायची. पण भीती मला निर्माण असल्यामुळं काही नाही चालवू शकले मी. आणि परत स्कूटी आमच्या चुलत वहिनींची, त्यांची पण घेऊन ठेवायची, पण भीती निर्माण. पण ज्यावेळेस आपली गाडी घेतली मी, आपलं कसं स्वतःचं पडलं झडलं काय झालं लुसना झाले तर आपले आपल्याला, हाय का नाही. त्यामुळं आता तुमच्या दाजीला काय कमी, सोमेश्वर मुरुम पासन ते भरपूर लांब मी आणलं होतं माळेगाव पर्यंत घेऊन आलते, हाय का नाही. चला मग मस्त असं आपलं बेत आहे. तर तुम्ही पण या खायला, तुमचं काय बेत आहे हे पण सांगा आपल्याला कमेंटमध्ये. लाईट काय नाही आमच्याकडं, लाईट नसल्यावर येड्यासारखं होतं या.
जर सगळ्यांना आपापली काळजी. बेत खायला या शेवग्या शेंगाचं कालवण, मडकीचं कालवण, भात, लोणचं, कांदा. बाय बाय.